धनुष्यबाण चोरला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबत, नागपुरातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा हे कुठे होते? सावरकर गौरव यात्रेवरून अजित पवारांचा सरकारवर निशाणा. सावरकरांबाबत काहींनी बोलायला नको पाहिजे होतं, अजित पवारांची राहुल गांधींवरही टीका. अधिवेशनात महाविकास आघाडीनं कांदा प्रश्न उचलला होता, अनुदान वाढीची मागणी केली होती. नाफेडकडून कांदा खरेदी सुरू व्हावी यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार, अजित पवारांची पत्रकार परिषदेत माहिती. राज्य सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण विचार करण्यासारखं आहे, त्यामागे तर आम्ही नाही. या सरकारचा जीव फक्त खोक्यात, संजय राऊतांचा सरकारवर घणाघात. महाविकास आघाडीच्या सभेचा टीझर जारी, 2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेचं आयोजन. भाजपकडूनही सावरकर गौरव यात्रेचा टीझर जारी, सावरकरांसंदर्भातील राहुल गांधींच्या विधानानंतर भाजप शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रेची हाक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त मुंबादेवीच्या दर्शनाला. नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडकरी आरतीला उपस्थित, नागपूरच्या या शोभायात्रेला 57 वर्षांची परंपरा. रामनवमीनिमित्त देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या रामनगर इथल्या मंदिरात जाऊन घेतलं रामाचं दर्शन, यावेळी फडणवीसांकडून जनतेला रामनवमीच्या शुभेच्छा. नाशिकमधल्या काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह, प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नाशिकच्या काळाराम मंदिरातील रामजन्मोत्सवाला पालकमंत्री दादा भुसे यांची उपस्थिती. नाशिकच्या काळाराम मंदिरात रामजन्मोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी, रामनामाच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमला. शिर्डीतील साई मंदिरात पारंपरिक पद्धतीनं रामजन्मोत्सव साजरा, सोहळ्याला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची हजेरी. पुण्याच्या तुळशीबाग इथल्या राम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी. पुण्यातील तुळशीबाग मंदिरात प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव उत्साहात संपन्न, नागरिकांची दर्शनासाठी गर्दी. शेगावमधील संत गजानन महाराज मंदिरात रामनवमीचा उत्साह, 550 दिंड्यांसह 2 लाख भाविक शेगावात दाखल, रामनवमीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात रामजन्मोत्सव साजरा, वारकऱ्यांकडून टाळा मृदुंगाचा गजर. ठाण्यातील सर्वात जुन्या श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी, यावेळी कीर्तनाच्या कार्यक्रमाचंही आयोजन. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाला सुरुवात, आदिमायेच्या मंदिरात फुलांची आकर्षक आरास, तर आदिमायेच्या आभूषणांची मिरवणूकही काढण्यात आली. तळकोकणातील यक्षिणी मंदिरात पारंपरिक पद्धतीनं रामजन्मोत्सव साजरा, शेकडो भक्तांकडून रामनामाचा जयघोष. परभणीच्या पुरातन राम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन, भजन कीर्तन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन, सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित. जालन्यातील समर्थ रामदास स्वामी यांच्या जाम या जन्मगावी रामजन्मोत्सव साजरा, समर्थांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाल्यानं श्रीराम आणि समर्थांच्या मूर्तीची विधिवत पूजा संपली. साताऱ्यातील चाफळगावात रामजन्मोत्सव साजरा, भाविकांची दर्शनासाठी गर्दी. जुहू इस्कॉन मंदिरात श्रीराम नवमी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी. नाशिकच्या चिखलओळ इथे विद्यार्थ्यांची तलवारबाजी, काठी दाणपट्टा भालाफेक खेळत श्रीराम नवमी उत्साहात साजरी. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या मिरवणुकीत गावकऱ्यांचाही सहभाग. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 पनवेल ते कासू रस्त्यावरील काँक्रिटीकरणाचं नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वरील काँक्रिटीकरणाचंही भूमिपूजन. नितीन गडकरींनी केली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 पाहणी, यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतही होते उपस्थित. महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश. गुंडांच्या सभेकडे आम्ही लक्ष देत नाही, भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेला आमदार दत्तात्रय भरणेंचं प्रत्युत्तर. भाजप नेते किरीट सोमय यांनी घेतली पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट, पुणे पोलीस आयुक्तालयात दोघांमध्ये चर्चा.
बीडमध्ये ऊस तोडणीसाठी पुढील 2 वर्षांमध्ये 900 हार्वेस्टर खरेदी करण्यात येणार. यासाठी 35 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची माहिती. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव गडगडले. प्रति क्विंटल कांद्याचा दर 100 ते 500 रुपये. सीएसएमटी जवळील हिमालय पूल 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सुरू. सीएसएमटी स्थानकाजवळील भुयारी मार्गातील गर्दी होणार कमी. रस्ता ओलांडण्याचा त्रासही होणार दूर. उन्हाळ्यानिमित्त कोकणसाठी मध्य रेल्वे 76 विशेष गाड्या सोडणार. 3 एप्रिलपासून या गाड्या धावणार. राज्यात महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण वाढलं. त्याला आळा घालण्यासाठी उद्यापासून मिशन थायरॉईड मोहीम राज्यभर राबवण्यात येणार. नाशिकमधील निफाड सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधकाला 20 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक. गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात मागितली होती लाच. अयोध्येतील राम मंदिरासाठी बल्लारपूर आणि चंद्रपुरातून सागवान जाणार अयोध्येला. पाठवण्यापूर्वी झालं काष्ठपूजन. यानिमित्त भव्य शोभायात्रेचंही आयोजन. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. घटनेनंतर वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात. एसटीच्या बेशिस्त चालक वाहकांवर होणार कारवाई. एसटी महामंडळाचा विभाग नियंत्रकांना निर्देश. ईस्टर्न फ्रीवेवरील प्रवास आता खड्डेमुक्त होणार. रस्त्याची दुरुस्ती डागडोजी करण्यासाठी पालिका करणार 24 कोटी 41 लाखांचा खर्च. पर्सनल मोबाईल नंबर प्रमोशनसाठी वापरल्यास 2 वर्ष होणार ब्लॉक. स्पॅम आणि फ्रॉड कॉल रोखण्यासाठी केंद्र सरकारने उचललं पाऊल. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होण्याआधीच गोंधळ. हॉल तिकीटवर परीक्षेची वेळ तारीख नसल्यानं विद्यार्थी संभ्रमात. विद्यापीठाने परीक्षेचं योग्य नियोजन करावं. ठाकरे गटाच्या युवा सेनेची मागणी. कोल्हापूर शहरातील मुख्य चौकात मोदी हटाव देश बचाव बॅनर. जनता बाजार चौक माऊली चौक पार्वती टॉकीज यासारख्या महत्वाच्या चौकात बॅनर. नागरिकांनी फाडला बॅनर. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाअंतर्गत पुनर्वसन करण्यात आलेली घरे यापुढे 7 वर्षांनी विकता येणार. निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. सलमान खानला हायकोर्टाचा दिलासा. 2019 पत्रकार मारहाण प्रकरणी डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा. संपूर्ण प्रकरणच हायकोर्टाकडून रद्द. अंधेरी दंडाधिकारी कोर्टानं बजावलेलं समन्स हायकोर्टाकडून रद्द. मुंबई पोलिसांकडून भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल. रॅलीत केलेल्या भाषणामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप. पुण्यातील पीएमपीएमएल बसचे कंडक्टर आणि प्रवासी एकमेकांसोबत भिडले. या प्रकरणानंतर चालकाने बस थेट पोलीस स्टेशनमध्ये नेली. यामुळे सर्व प्रवासी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.